आरे परिसरामध्ये झालेल्या वृक्षतोडीचे पडसाद सकाळी देखील पाहायला मिळाले. पवई चेकनाका परिसरामध्ये पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आणि कडक पोलीस बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळाला. यावेळी सर्व बसेस देखील बंद ठेवण्यात आल्या. शुक्रवारी कोर्टानं दिलेल्या निर्णयानंतर आरेमध्ये संध्याकाळी वृक्षतोडीला सुरुवात झाली. पण वृक्षप्रेमींना ही माहिती कळताच त्यांनी या ठिकाणी येऊन आंदोलन केलं होतं. ते सर्व आंदोलक अजून देखील पोलिसांच्या ताब्यात आहेत.